गाइज वेलकम बैक टू माय चैनल। तो आता आम्ही आलोत एमपीच्या बॉर्डरवर आणि आम्हाला सांगितलं की आमचा टन जास्त म्हणजे आमच्या बसचा वजन जास्त आहे असं तसा, तरी आम्ही तीन लोक कमी घेतलेले आहेत आणि आता आम्हाला उतरवलेलं आहे। बोलतं काय प्रॉब्लेम आहे बघून या म्हणून आम्ही आता उतरलो आहे प्रॉब्लेम बघायला। आपल्याला नका उतरवलंय पण वजन जास्त आहे जास्त एवढा चालत जाऊस आपण पक्क। अरे ते पहिले टोल पकडलं आपल्याला, तेवढा वजन पण नाही आपल्याला, बोलतो लगेच जास्त आहे। आता आपली बस एवढा फिरून आलेली आहे इथं भेटले, आता आम्ही परत बसमध्ये बसायला चाललो। गुड मॉर्निंग गाईज। तर आज आता वाजले 7:15 आणि आम्ही आलोय ओंकारेश्वर टेम्पलला आणि काल रात्रीचे किती 10:30 आम्ही पोचलो, म्हणजे रात्रच झाली होती, पूर्ण रात्र म्हणजे दिवस ट्रॅव्हलिंगमध्येच गेला। म्हणून तो ब्लॉग याच्यातच मर्ज करू आणि याच्यातच दाखवूया। तर आता आम्ही आलो ओंकारेश्वर मंदिरात, तर चला मंदिरात जाऊया। हिरोईन अजून लाईन बाकी आहे इथून या साईडला असं आहे, इथून आज जाऊन तुम्हाला दर्शन भेटतील। खूप लाईन आहे अजून, म्हणजे एकाच 1.5 तास अजून लागेलच। आम्ही लाईनीला लागलो होतो 7:30 आणि दर्शन भेटता भेटता 10:30 खूपच गर्दी होती आणि खूप म्हणजे VIPवाले जामच म्हणजे मध्येच जात होते, तरी आम्ही नॉर्मलवाले घेतले होते म्हणून आमचा लेट झाला आणि बाकी मामाच होतं पुढे येत होते VIP लाईनीत गेले। आता आम्ही परत आलेलो आहे बसमध्ये आणि बॅगा वगैरे सगळ्या बांधलेल्या आहेत आणि आता आम्ही निघू उज्जैनला। मग तुम्ही बांधल्या, आम्ही आलो खाऊन, आम्ही नाश्ता वगैरे करून आलो, आता आम्ही निघणार उज्जैनला। 130 किलोमीटर आहेत, 3 तास लागणार आहेत, आरामशीर भेटू। हां ओके। बसमध्ये बसल्यानंतर मी झोपलो होतो, त्यानंतर आता वाजले 1:30 आणि आम्ही थांबलोय जेवण बनवायला, तर हे सगळे जेवण बनवतात आणि मी मागं झोपलेलो होतो, आता उठून आलो मी इथे। काय म्हणतो भेंडी आता आम्ही बनवली मॅगी, आता सर्व करून खातो।
तोपर्यंत जेवण पण बनल. बाकी सगळे तर भाजी वगैरे कापतायत, ते नंतर भाजी बनल तेव्हा आम्ही जेवू. सो डेंजरस. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, आता ही मंडळी जेवत आहेत. मामी स्माईल. ओके. पावणे सहा वाजले आणि आम्ही पोहोचलोय उज्जैनला. आता चाललो महाकालेश्वरच्या दर्शनाला दारू घेऊन. दारू घेऊन म्हणजे तिकडे दारू घेऊ आणि मग दर्शन म्हणतो. ही लाईन इथूनच स्टार्ट होते वाटत, तिथेच आपण लाईनला लागूया. ती लाईन आहे पण नाही, ती चेकिंग होती. ते चेकिंग केले होते त्यानंतर आत्ता आमचा म्हणजे मेन रूट चालू झाला. हॅलो हॅलो. टाइमली आहे, टाइमली आहे. हा चलो ले लो, चलो ले लो. जस्ट किडिंग गाइस. देत आली. चालते बघा किती. हे कशाने बनवलेलं आहे? हा दिव्यांशी बनवलेला शिवलिंग आहे. शिवलिंग आहे तो शंकरची पिंडी. अबा या साइडला पहिल्यांदा आलो. किती भारी वाटते हे जागा ही.